पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहते, तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, प्रात काळी उठून गेला, तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी, शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, ऐसे असता भयकवन, तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पाणि मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवल हासम श्री विठ्ठलम चिंतयामि, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया वरिया, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी, विठ्ठला विठ्ठला पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, श्रीमंत श्री तुकाराम महाराज, शिवस्वरूप स्वामी श्री तुळशीरामजी बाबा, सद्गुरु श्री निगमानंदजी महाराज, आदी करून सकल संतांच्या चरणी नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व साधू संत सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन, सेवेकरिता आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा असून, या अभंग पदाच्या माध्यमातून श्री संत एकनाथ महाराज याच्या यावत मानव मात्राला जीवन जगत असताना अंतःकरणामध्ये धारण करण्याची वृत्ती आणि मृत्यूकाळ जवळ आला असताना देह ठेवत असताना अंतःकरणाची जी अवस्था असायला पाहिजे त्या अवस्थेचं उत्कृष्ट असं चिंतन या अभंग पदाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतात. अभंग पदावरती आपल्याला बोलायचं आहे.
अभंगातील प्रतिपाद्य विषयाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. मात्र तत्पूर्वी आज या ठिकाणी आपण या सेवेकरता जे प्रवृत्त झालो त्या सेवेच्या प्रवृत्तीनिमित्तानं बोलणं अगत्याचं आहे. आज या ठिकाणी या सेवेला प्रवृत्त होत असताना वार्षिक श्राद्धाचा विधी आहे आणि वार्षिक श्राद्धाच्या विधीच्या निमित्तानं आपण ही सेवा करत आहोत. जो जो जीव देह धारण करून येतो त्या त्या जीवाला देहाचा त्याग हा करावाच लागतो. कारण देह आणि जीव या दोघांच्या मध्ये संयोग संबंध आहे आणि शास्त्र सांगतं संयोग संबंध हा वियोग पर्यावसायी असतो. जिथं जिथं संयोग संबंध आहे तिथं तिथं वियोग हा ठरलेला असतो. निमित्त कारण आणि कार्य या दोघांच्या मध्ये संयोग संबंध असतो. उपादान कारण आणि कार्य या दोघांच्या मध्ये समवय संबंध असतो. समवाय संबंध हा नित्य संबंध आहे. संयोग संबंध हा आगमापायी संबंध आहे, म्हणजे काही काळापुरता तो संबंध असतो. तसं जीवाला मिळालेला देह आणि जीव या दोघांच्या मध्ये संयोग संबंध असल्या कारणानं त्या जीवाला देहाचा त्याग हा अवश्यंभावी करावाच लागतो. किंबहुना देह हा जीवाचा मुळात नाहीच. जीव जरी त्याला देह माझा म्हणत असला किंवा माझा माझा म्हणूनच या देहाच्यासाठी सगळ्या गोष्टी करत असला तरी सुद्धा हा देह जीवाचा नाही किंवा या देहाच्यावरती जीवाची सत्ता नाही. या देहाच्यावरती सत्ता आहे, हा देह पंच महाभूताचा आहे आणि याच्यावरती सत्ता आहे काळाची. काळच याच्यावरती सत्ता करू शकतो, जीव याच्यावरती सत्ता दाखवू शकत नाही. म्हणून काळाच्या अधीन असलेला हा देह त्यागणं, या देहाला सोडून देणं हे जीवाला क्रमप्राप्त आहे. हिंदू धर्म संस्कृतीनुसार जीवाच्या दृष्टिकोनातून हिंदू धर्मशास्त्रामध्ये काही संस्कार सांगितलेले आहेत. या संस्कारामध्ये काही संस्कार जन्माला येण्यापूर्वीचे आहेत, काही संस्कार जन्माला आल्यानंतरचे आहेत आणि काही संस्कार असे आहेत जे मृत्यूपश्चात त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून करावे लागतात. 16 संस्कारापैकी सर्वात अखेरचा संस्कार त्याला अंत्येष्टी असं म्हटलं जातं. अंत्येष्टी पदाची निर्मिती किंवा उत्पत्ती होत असताना दोन पद एकत्र येऊन अंत्येष्टी हा शब्द तयार झालेला आहे. अंत्येष्टी शब्दामध्ये दोन पद आहेत, एक पद आहे अंत, दुसरं पद आहे इष्टी. अंत अधिक इष्टी बरोबर अंत्येष्टी हा शब्द तयार झालेला आहे. अंतपदाचा अर्थ शेवटचा आणि इष्टीपदाचा अर्थ यज्ञ. मानवी जीवनातला सर्वात शेवटचा यज्ञ म्हणून अंत्येष्टी या संस्काराकडं हिंदू धर्मशास्त्रानं पाहिलेला आहे. अंत्येष्टी संस्कार सांगत असताना हिंदू धर्मशास्त्रानं अत्यंत डोळस आणि विचारपूर्वक अंत्येष्टी संस्कार प्रत्येक व्यक्तीसाठी सांगितलेला आहे. या अंत्येष्टी संस्काराच्या पश्चात सुद्धा त्या आत्म्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या जीवाच्या दृष्टिकोनातून धर्मशास्त्रामध्ये काही श्राद्ध कर्म सांगितलेले आहेत. याच्यामध्ये अंत्येष्टी संस्काराच्या नंतर प्रत्येक दिवशी एका पिंडाचं दान, दशक्रियाविधीच्या दिवशी त्रिपिंडी श्राद्ध, कोणाचा 11वा, कोणाचा 12वा, कोणाचा 13वा, 13वा झाल्याच्या नंतर 14व्या दिवशी गंगापूजन किंवा त्याला कुंभोदक श्राद्ध असं म्हटलं जातं. गंगापूजन किंवा कुंभोदक श्राद्ध हा घटक श्राद्ध कर्मातला नसून श्राद्ध कर्म झाल्याच्या नंतर घरामध्ये जे जल आहे त्या जलाला आलेली अशुद्धी ती अशुद्धी दूर करण्यासाठी सांगितलेलं एक विधान आहे किंवा सांगितलेला तो एक कर्मातला प्रकार आहे. पहा, या जगाची किंवा विश्वाची निर्मिती होत असताना 5 घटक एकत्र येऊन हे विश्व तयार झालेलं आहे. या 5 घटकामध्ये पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे, वायू आहे आणि आकाश आहे. या पंच महाभूतांच्या पैकी काही भूत अशी आहेत ज्या भूतांना या सृष्टीतल्या कोणत्याही घटनेचा संकर किंवा संस्कार त्या घटकांच्या वरती झालेला आपल्याला पाहायला भेटत नाही. उदाहरणार्थ आकाशावरती या सृष्टीतलावरती कोणतीही घटना घडली, शुभ घडली किंवा अशुभ घडली, तरी त्या आकाशावरती त्याचा परिणाम होत नाही, वायूवरती त्याचा परिणाम होत नाही किंवा तेजावरती सुद्धा त्याचा परिणाम होत नाही. परिणाम होतो या पंच महाभूतांच्या पैकी 2 घटकावरती. त्याच्यापैकी एक घटक आहे पृथ्वी आणि दुसरा घटक आहे जल. पृथ्वीच्या शुद्धीकरता जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या शुद्धीकरता वेगळं विधान केलेलं आहे आणि जलाच्या शुद्धीकरता वेगळं विधान केलेलं आहे. आपल्या संसर्गानं म्हणजे आपण जे अशुभ अवस्थेमध्ये होतो
किंवा अशौच अवस्थेमध्ये होतो, त्या अशौच अवस्थेमध्ये आपण जलाला स्पर्श करण्याच्या कारणानं त्या जलाला आलेली जी अशुचिता आहे ती अशुचिता घालवण्यासाठी धर्मशास्त्रामध्ये उदक कुंभ श्राद्ध किंवा ज्याला आपण गंगापूजन असं म्हणतो ते विधान सांगितलेलं आहे. घरातलं हे जल शुद्ध करावं, घरातली मृत्तिका शुद्ध करावी. ज्या घटकांच्या पासून या सृष्टीची निर्मिती झाली त्याच्यापैकी दोनच घटकांच्या शुद्धीचं विधान धर्मशास्त्रामध्ये आहे, इतर तीन घटकाची शुद्धी करण्याची आवश्यकता नाही. कारण अग्नीला कोणतंही पातक स्पर्श करत नाही, वायूला कोणतंही पातक स्पर्श करत नाही, किंवा आकाशाला कोणतंही पातक स्पर्श करत नाही, म्हणून त्याच्या शुद्धीचं विधान धर्मशास्त्रामध्ये आपल्याला पाहायला सापडत नाही. या गंगापूजनाच्या पश्चात सुद्धा कोणाचा सोळावा सांगितलेला असेल, कोणाचं पाक्षिक श्राद्ध सांगितलेलं असेल, मासिक श्राद्ध सांगितलेलं असेल, प्रत्येक महिन्याला एक मासिक श्राद्ध, तीन महिने पूर्ण झाल्याच्या नंतर एक त्रैमासिक श्राद्ध, सहा महिने पूर्ण झाल्याच्या नंतर एक आयन श्राद्ध, वर्ष पूर्ण व्हायच्या आदल्या तिथीला उनाब्दिक श्राद्ध, आणि वर्ष पूर्ण ज्या तिथीला होतं त्या तिथीला वर्षपूर्ती श्राद्ध, असं एकूण हिंदू धर्मशास्त्रामध्ये व्यक्तीच्या मृत्यू पश्चात साधारणतः 17 श्राद्ध एक वार्षिक म्हणजे अब्दिक श्राद्धापर्यंत 17 प्रकारची श्राद्ध सांगितलेले आहेत. या 17 श्राद्धांचा फायदा किंवा याचा हेतू पण आपल्याला धर्मशास्त्रामध्ये पाहायला भेटतो. कोणतं श्राद्ध केल्याच्या नंतर काय फळ आहे, प्रत्येक श्राद्धासाठी वेगवेगळं फळ धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पहिलं मासिक केल्यानंतर काय फळ भेटेल, दुसरं मासिक केल्याच्या नंतर काय फळ भेटेल, तृतीय मासिक केल्याच्या नंतर काय फळ भेटेल, किंवा षण्मास अर्थात 6 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर जे आयन श्राद्ध आहे ते आयन श्राद्ध केल्याच्या नंतर काय फळ भेटेल, या प्रत्येक गोष्टीचं विवेचन किंवा वर्णन धर्मशास्त्रामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. या सर्व श्राद्धांच्या पैकी आब्दिक श्राद्ध जे आहे, वर्षपूर्ती श्राद्ध ज्याला म्हटलं जातं, त्या वर्षपूर्ती श्राद्धाच्या निमित्तानं, वार्षिक श्राद्धाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण या सेवेकरता प्रवृत्त झालेलो आहोत. श्राद्ध कर्म असेल किंवा यज्ञादिक कर्म असेल हा सगळा कर्मकांडातला भाग आहे, आणि कर्मकांड जे आहे ना ते कर्मकांड बारकाईनं करावं लागतं, जाणून घेऊन करावं लागतं. विनाकारण जर आपण कर्मकांडामध्ये प्रवृत्त झालो आणि कर्मकांड जर आपल्याला व्यवस्थित नाही करता आलं, म्हणजे जसं सांगितलं तसं जर नाही करता आलं, तर ते कर्मकांड आपल्याला विपरीत फल देऊन जातं. म्हणून कर्मामध्ये प्रवृत्त होत असताना, मग ते नित्य कर्म असेल, नैमित्तिक कर्म असेल, काम्य कर्म असेल, नित्य श्राद्ध असेल, नैमित्तिक श्राद्ध असेल, काम्य श्राद्ध असेल, किंवा आणखी कोणतं श्राद्ध असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये प्रवृत्त होत असताना त्या त्या घटकाचं यथार्थ ज्ञान ग्रहण करून मगच त्या घटकामध्ये प्रवृत्त होणं योग्य असतं. अशा या आब्दिक श्राद्धाच्या निमित्तानं, वर्षस्फूर्ती श्राद्धाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण या सेवेकरता प्रवृत्त झालेलो आहोत. विठ्ठल विठ्ठल आता थोडस माझ्याकडे लक्ष द्या बरं, डिस्टर्ब करू नका मला. पाठीमागून याय जायचा रस्ता थोडा बंद ठेवला तर बरं राहील. हवा जशी बंद केली तसं याय जायचं पण बंद करा ना. बघा तुमच्या मनानं आता मी काय सांगतो. मी सांगितलं आपलं जाता जाता.